हॅलो फ्रेंड्स आपण आपल्या एक्झाम्पल नंबर फाईव्हपर्यंत पोहोचलो आहे क्वेश्चन नंबर फोरचा आणि क्वेश्चन नंबर फोर काय दिलेला आहे त्यांनी आपल्याला फाईंड यंथ डेरिवेटिव्ह ऑफ द फॉलोईंग दिलेल्या एक्झाम्पलचा म्हणजे दिलेल्या फंक्शनचा यंथ डेरिवेटिव्ह शोधायचा आहे हा आपण क्वेश्चन बघतोय तुम्ही जर आता एक्झाम्पल नंबर फिफ्थ बघत असाल तर याच्या अगोदर ते चार एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते नक्की बघा तरच हे एक्झाम्पल समजतील व्यवस्थित समजतील माझं सजेशन असेल कागोदरचे एक्झाम्पल बघून मगच तुम्ही फिफ्थ एक्झाम्पलपर्यंत या समजायला सोपं जाईल चला तर मग आपण एक्झाम्पल सॉल्व करू आता एक्झाम्पलमध्ये वाय इक्वल टू लॉग ऑफ ए एक्स प्लस बी दिलेलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायला सांगितलंय तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मिळेल डी वाय बाय डी एक्स इक्वल टू लॉग थोड्या वेळासाठी याला एक्स वान्याचा लॉकचा डेरिवेटिव्ह असतो वन अपॉन एक्स म्हणजे वन अपॉन एक्स प्लस बी पण हा एक्स आहे का हा एक्स नाही आहे मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इन्टूमध्ये एक्स प्लस बीचा डेरिवेटिव्ह एक्सचा डेरिवेटिव्ह ए आणि बी हा कॉन्स्टंटिव्ह म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ए प्लस झिरो म्हणजे एच डिवायडेड बाय एक्स प्लस बी हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह याला इक्वेशन नंबर वन द्यायचं याला परत एकदा डिफरन्शिएट करावं लागेल असे तीनदा डिफरन्शिएट करायचं असतं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा एक कॉन्स्टंट तसाच ठेवायचा इथे ही जी टर्म आहे डिनॉमिनेटरला आहे इथे कोणतं फॉर्म्युला वापरायचं लक्षात घ्या वन अपॉन एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आणि वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह असतो मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर असतो वन अपॉन एक्स प्लस बीचा डेरिवेटिव्ह येईल मायनस वन अपॉन एक्स प्लस बीचा स्क्वेअर थोडं मॉडिफाय करून डी स्क हां अजून 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 इथं काय राहिलं हा झाला याला एक्स कन्सिडर करून घेतला ना इन टू ज्याला आपण एक्स मानलो त्याचा डेरिवेटिव्ह टू ए डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही ए मल्टिप्लाय होतील ए स्क्वेअर इन टू मायनस टाईन पण घेऊन टाकू आपण इथे वन अपॉन एक्स प्लस बीचा स्क्वेअर हा झाला सेकंड डेरिवेटिव्ह अगेन डिफरन्शिएट करायचं थर्ड डेरिवेटिव्हसाठी अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स पुढचं डिफरन्शिएशन काय होईल मग डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू हा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सॉरी आता हा मायनस ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तसाच आता इथे वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह हे आपल्याला माहीत पाहिजे वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह काय असेल तर वन अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू मायनस टू म्हणजेच एक्स रेस टू मायनस टू आणि डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं झालं एक्स रेस टू मायनस टूचा तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस टू इन टू एक्स रेस टू मायनस टू मायनस वन म्हणजेच मायनस टू इंटू एक्स रेस टू किती मायनस थ्री आणि एक्स रेस टू मायनस थ्री म्हणजेच किती एक्स रेस टू मायनस थ्री म्हणजेच वन अपॉन एक्स क्यूब हे एकत्र लिहिलं तर मायनस टू अपॉन एक्स क्यूब हा डेरिवेटिव आपल्याला डायरेक्ट लिहायचा आहे असं शोधायचा नाही आहे तिथे तर इथे डायरेक्ट लिहायचा आहे तो, तो डेरिव्हेटिव्ह हाईल मायनस टू अपॉन ऐवजी इथे काय एक्स थे का एकस प्लस बी आहे एक्स प्लस बीचा क्यूब इन टू ह्या एक्स प्लस बीचा डेरिवेटिव तो काय तर ए डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू दोन मायनस सेन आले याच्यामध्ये दोन मायनस सेन आले म्हणजे काय होईल हे प्लस होईल हा ए स्क्वेअर आणि हा ए एचा क्यूब होईल इन टू इथे टू अपॉन ए एक्स प्लस बीचा क्यूब आला आहे याला इक्वेशन नंबर थर्ड दिला आता इथे सर्वात महत्त्वाचा इथे ए इथे ए स्क्वेअर इथे ए क्यूब इथे प्लस आहे पहिला प्लस आहे दुसरा मायनस आहे तिसरा प्लस आहे इथे इथे काहीच नाही मल्टिप्लायला आणि इथे पण काहीच नाही आहे इथे टू आहे हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे त्याच्यासाठी तशी तर नियमानुसार आपल्याला तीनच डेरिवेटिव शोधायचे असतात पण ह्या एक्झाम्पलमध्ये काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर होत नाही आहे म्हणून आपण थर्ड नंतर फोर्थ डेरिव्हेटिव पण घेणार आहे फक्त ह्या फंक् ह्या एक्झाम्पलसाठी

एक्स प्लस बीचा क्यूब म्हणजे एक्स क्यूब घेऊ थोडा वेळ वन अपॉन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असेल पहिले वन अपॉन एक्स क्यूब म्हणजेच काय वन अपॉन एक्स क्यूब म्हणजे एक्स रेस टू मायनस थ्री आणि एक्स रेस टू मायनस थ्रीचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हटलं तर हा मायनस थ्री पुढे येईल एक्स रेस टू मायनस थ्री मायनस वन म्हणजे मायनस थ्री इन्टू एक्स रेस टू मायनस फोर म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस थ्री अपॉन एक्स रेस टू फोर याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायस थ्री अपॉन एक्सच्या जागी काय ए एक्स प्लस बी रेश टू फोर इन टू ह्या एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह ए हे समजून घ्या व्यवस्थित डी फोर वाय बाय डी एक्स फोर इक्वल टू ए याच्या सोबत मल्टिप्लाय होऊन जाईल हा ए रेश टू फोर होईल आता इथं इथे एक मायनस आहे एकच मायनस आहे म्हणजे ही टर्म निगेटिव्ह आहे हा टू इंटू थ्री तसाच ठेवायचा डिवायडेड बाय एक्स प्लस बी रेश टू फोर हा झाला डी फोर बाय बाय डी एक्स फोर याला इक्वेशन नंबर फोर देऊ एकदा एवढं पॉज करून नोट डाऊन करून घ्या फ्रॉम इक्वेशन वन टू थ्री अँड फोर आपल्याला जनरलाइज इक्वेशन लिहायचं यंत डेरिवेटिव्ह डी एन वाय बाय डी एक्स एन इज इक्वल टू आता ऑब्झर्वेशन्स कसे बघा हा फर्स्ट डेरिवेटिव आहे ए रेस टू वन आहे सेकंड डेरिवेटिव ए रेस टू टू आहे थर्ड डेरिवेटिव्ह ए रेस टू थ्री आहे फोर्थ डेरिवेटिव्ह ए रेस टू ए रेस टू फोर आहे म्हणजे यनथ डेरिवेटिव्ह ए रेस टू काय असणार आहे यन असणार आहे पण आता प्लस मायनसचा फरक पहिला प्लस आहे दुसरा मायनस आहे तिसरा प्लस आहे आणि चौथा मायनस आहे पहिला प्लस आहे तर आता इथे मायनस वन रेश टू यन घेऊन चालणार नाही मायनस वन रेश टू यन जर घेतला तर यन इज इक्वल टू वनला हे काय होईल मायनस होईल पण एन इज इक्वल टू वनला हे प्लस आहे म्हणून टूला मायनस आहे म्हणून इथे काय करायचं मायनस वन रेश टू यन मायनस वन घ्यायचं मायनस वन रेश टू काय घ्यायचं यन मायनस वन एन मायनस वन आता इथे तुम्ही या, इथे एनची व्हॅल्यू किती आहे इथे एनची व्हॅल्यू वन आहे फॉर एक्झाम्पल एन इज इक्वल टू वन टाकलं तर वन मायनस वन काय होईल वन मायनस वन होईल झिरो मग मायनस वन रेश टू झिरो एनिथिंग रेश टू झिरो ऑल्ज इक्वल्स टू वन असतं वन म्हणजे प्लस वन असतं म्हणजे पहिलं प्लस आलं दुसऱ्यासाठी सांगतो एन इज इक्वल टू 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 मायनस वन किती होईल वन होईल मायनस वन रेश टू वन किती मायनस वन दुसरा मायनस येईल सेम तिसरा प्लस येईल आणि चौथा मायनस येईल म्हणून इथे मायनस टर्म अगोदर घेऊ मायनस वन रेश टू यन त्याच्यानंतर हा एचा सिक्वेन्स तर आपल्या क्लिअर लक्षात येतो आहे ए रेश टू यन पुढचा पुढचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे इथे मल्टिप्लायला काहीच नाही आहे म्हणजे वन आहे इथे इथे पण मल्टिप्लायला काहीच नाही आहे तर वन आहे पण इथे मात्र इथे टू आहे म्हणजे टूला कसं लिहू शकतो आपण टू इन टू वन लिहू शकतो इथे थ्री आहे टू आहे हा वन आपण घेऊ शकतो बाय डिफॉल्ट घेऊ शकतो म्हणजे हा काय थ्री टू वन म्हणजे हा थ्रीचा फॅक्टोरियल आहे हा काय आहे थ्री फॅक्टोरियल आहे टू इंटू वन म्हणजे हा टू फॅक्टोरियल आहे इथे फक्त वन आहे म्हणजे हा वन फॅक्टोरियल आहे जर फोर्थ नंबरला थ्री फॅक्टोरियल आहे थर्ड नंबरला टू फॅक्टोरियल आहे मग यंथ नंबरला काय असेल यंथ नंबरला असेल यन मायनस वन फॅक्टोरियल फोरला थ्री आहे थ्रीला टू आहे म्हणजे एक काय आहे कमी आहे म्हणून इथे यनला काय घेतला यन मायनस वन फॅक्टोरियल घेतला एच्या टर्मचं झालं मायनस साईनचं झालं फॅक्टोरियलचं झालं डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला फिक्स्ड टर्म आहे एक्स प्लस बी फर्स्ट डेरिवेटिव्ह ब्रॅकेट टू वन आहे सेकंड डेरिवेटिव्ह ब्रॅकेट रेस टू आहे थर्डला ब्रॅकेट टू थ्री आहे फोर्थला ब्रॅकेट टू फोर आहे एनथ डेरिव्हेटिव्हला ब्रॅकेट टू काय असेल एन असेल हे झालं फायनल एन्सर पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या याच्यामध्ये एक मिनिट हा याच्यामध्ये मी आत्ता इथे हे मायनसचं समजून सांगितलं होतं मी मायनस वन रेश टू यन इथे यन नाही आहे इथे यन मायनस वन आहे का ते मी सांगितलं होतं आत्ताच परत एकदा वाढलंस तर रिवाईज करून देतो यन इज इक्वल टू वनला एन इज इक्वल टू वनला हे काय वन मायनस वन म्हणजे झिरो येईल यन इज इक्वल टू म्हणजे इथे यन मायनस वन जर घेतलं तर मायनस वन रेश टू काय येईल झिरो येईल कधी फर्स्ट डेरिव्हेटिव्हसाठी त्याच्यानंतर एन इज इक्वल टू टूला टू मायनस वन इक्वल टू किती येईल वन म्हणजे काय येईल ते मायनस वन रेश टू वन म्हणजे मायनस येईल हे सेकंडला मायनस आहे थर्डला त्याच पद्धतीने प्लस येईल एन इज इक्वल टू थ्री जर घेतलं तर थ्री मायनस वन म्हणजे टू येईल आणि मायनस वन मायनस वन, वन रेश टू टू काय येईल प्लस वन येईल प्रॅक्टिस करू शकता तुम्ही इथे पहिल्याला प्लस आहे आणि दुसऱ्याला मायनस आहे म्हणून इथे यन मायनस वन घेतलं आहे फक्त एन घेतलेलं नाही आहे हा चेंज करून घ्या ऍन्सर तुमच्या ॲन्सरमध्ये पण हे करेक्शन करा मायनस वन रेश टू एन मायनस वन आहे परत एकदा पॉज करा आणि लिहून लिहून घ्या मुंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट एक्झाम्पल वाय इक्वल टू कॉस एक्स हे एक एक्झाम्पल इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि इम्पॉर्टंट सोबतच हे एक डेमो एक्झाम्पल आहे डेमो एक्झाम्पल म्हणजे बाकी इथं पुढे येणारे हे एक्झाम्पल ह्या एक्झाम्पलवरती डिमे डिपेंड असेल म्हणजे ही इथे फक्त एक्स आहे एक्सच्या जागी दुसरं काहीतरी असेल ए एक्स प्लस बी असेल थ्री एक्स प्लस फाईव्ह असेल अशी इतकी टर्म चेंज होईल किंवा हा कॉस आहे तर साईन पण असू शकतो ह्या एक्झाम्पलमध्ये त्याच्यामुळे एक डेमो एक्झाम्पल आहे समजून घ्या हे जर समजलं तर ह्यासारखे भरपूर एक्झाम्पल येतील पुढे ते आपल्याला समजायला सोपे जातील फर्स्ट डेरिव्हेटिव्हसाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इथे कॉस एक्स आहे कॉसचा डेरिवेटिव काय असतो मायनस साईन असतो कॉसचा डेरिवेटिव काय असतो मायनस साईन आता इथे सर्वात महत्त्वाची स्टेप आहे सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे अशी कॉस पाय बाय टू प्लस एक्स कॉस पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स असतो काय असतं कॉस पाय बाय टू प्लस एक्स कॉस पाय बाय टू प्लस पाय बाय टू प्लस म्हणजे सेकंड क्वार्टर आहे सेकंड क्वार्टरमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो हा कॉस आहे म्हणून याचा अँसर काय येतं निगेटिव्ह येतं तर कॉस पाय बाय टू प्लस एक्स इक्वल टू मायनस साईन एक्स असतो म्हणजेच साईन एक्स इक्वल टू मायनस साईन इकडे शिफ्ट केलं मायनस कॉस पाय बाय टू प्लस एक्स व्हॅल्यू जर इथे पुट करून घ्यायची तर काय होईल डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ऑलरेडी मायनस साईन आहे साईन एक्सच्या ऐवजी काय येईल मायनस कॉस पाय बाय टू प्लस एक्स म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डबल मायनस आहे प्लस होऊन जाईल कॉस पाय बाय टू प्लस एक्स हा झाला आपला फर्स्ट डेरिवेटिव्ह किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स एक्सचा डेरिवेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू कॉसचा डेरिवेटिव्ह मायनस साईन जसा जो अँगल आहे तो पाय बाय टू प्लस एक्स पाय बाय टू टूचा डेरिवेटिव्ह झिरो आणि प्लस एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन म्हणजे डेरी पुढे मल्टिप्लाय करायची काही गरज नाही परत एकदा तेच डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स कर इक्वल टू मायनस आता आपला एक्स काय किंवा थिटा काय थीटा काय आपला पाय बाय टू प्लस एक्स आहे माझा हाच फॉर्म्युला साईन एक्स इक्वल टू कॉस पाय बाय टू प्लस एक्स असतं आणि मायनस साईन पण आहे मायनस कॉस पाय बाय टू प्लस एक्सची व्हॅल्यू आता एक्स नाही आहे किंवा थिटाची व्हॅल्यू फक्त अँगलची व्हॅल्यू फक्त थिटा नाही आहे किंवा सिंगल नाही आहे ती पूर्ण एवढी व्हॅल्यू पाय बाय टू प्लस एक्स म्हणून फॉर्म्युल्याचा पाय बाय टू प्लस हा अँगल जसा आहे तसा पाय बाय टू प्लस एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर परत एकदा पर दोन मायनसचा आहे दोन मायनसचा नाही म्हणजे काय व्हायला पाहिजे दोन मायनस चायने म्हणजे प्लस व्हायला पाहिजे मग प्लस होईल कॉस आता पाय बाय टू हा एक पाय बाय टू हा एक पाय बाय टू दोन पाय बाय टू झाले मग असं लिहिलं मी टू पाय बाय टू लिहिलं कॅन्सल वगैरे नाही करायचं तसंच ठेवायचं टू हा एक पाय बाय टू एक पाय बाय टू म्हणजे टू पाय बाय टू प्लस एक्स जसा आहे तसाच हा झाला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह याला इक्वेशन नंबर टू देऊन टाकू अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स परत एकदा डिफरन्सिएशन काय उलम डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू कॉसचा डेरिवेटिव्ह मायनस साईन टू पाय बाय टू प्लस एक्स परत एकदा हा मायनस साईन बाजूला घेतला आता आपला एक्स काय आपला एक्स पूर्ण एवढा आहे टू पाय बाय टू प्लस एक्स आणि साईन एक्स इज इक्वल टू असतं कॉस मायनस कॉस पाय बाय टू प्लस एक्स येथील मायनस कॉस पाय बाय टू प्लस ही व्हॅल्यू टू पाय बाय टू प्लस एक्स डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब दोन मायनस साईन झाले म्हणजे प्लस होईल कॉस आता हे दोन पाय बाय टू आहे टू पाय बाय टू आणि हा एक पाय बाय टू किती झाले पाय बाय टू थ्री पाय बाय टू झाले पुढचा प्लस एक्स ॲज इट इज हा झाला डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब याला इक्वेशन नंबर काय दिला थर्ड दिला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्डला ऑब्झर्व करायचं आणि यंत डेरिव्हेटिव्ह लिहायचा डी एन वाय बाय डी एक्स एन इज इक्वल टू इथे फक्त पाय बाय टू आहे कॉसच इथे पण कॉस आहे इथे पण कॉस आहे इथे पण कॉस आहे तिन्ही पण कॉस आहे इथे फक्त पाय बाय टू आहे पाय बाय टूला कसं लिहू शकतो आपण वन पाय बाय टू लिहू शकतो इथे टू पाय बाय टू इथे थ्री पाय बाय टू मग इथे काय असेल यन पाय बाय टू आणि पुढचा प्लस एक्स ॲज इट इज बस एवढंच हे झालं आपलं फायनल अन्सर पॉज करा नोट डाऊन करा नऊ वी आर मुंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट एक्झाम्पल वाय इक्वल टू साईन ए एक्स प्लस बी इन्स्टेड ऑफ एक्स हिअर इज एक्स प्लस बी तुम्हाला मी सांगितलं होतं की ते कॉसचं जे एक्झाम्पल आहे ते डेमो एक्झाम्पल आहे पुढे जाऊन चेंजेस काय होतील तर एक्सच्याऐवजी वेगळा व्हेरिएबल येईल किंवा साईनच्या कॉसच्याऐवजी साईन येईल एवढंच होऊ शकतं तर तसंच एक एक्झाम्पल आहे कन्सेप्ट तीच आहे एक्झाम्पल चेंज याला फर्स्ट डेरिवेटिव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू साईनचा साईनचा डेरिवेटिव्ह प्लस कॉस असतो कॉस एक्स प्लस बी इन टू ह्या एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तो ए असेल डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ए कॉस एक्स प्लस बी आता ओरिजिनल एक्झाम्पल साईनमध्ये हा कॉस आहे ओरिज ते आपल्याला यंत डेरिव्हेटिव्ह शोधायचे आहेत म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला एक लिंक दिसली पाहिजे पहिली गोष्ट लिंक दिसली पाहिजे आणि नंतर दुसरी गोष्ट माहिती आयडेंटिफाय करता आली पाहिजे त्याच्यासाठी इथे साईन येतं इथे पण आपल्याला साईनच आणावं हो लागेल त्याच्यासाठी परत एकदा तोच फॉर्म्युला फॉर्म्युला असा आहे इथे कॉस आहे ना साईन पाय बाय टू प्लस एक्स साईन पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स असतं साईन पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू काय असतं कॉस एक्स असतं कारण हा साईन आहे पाय बाय टू प्लस म्हणजे सेकंड कॉर्डरंट आहे सेकंड क्वार्डरंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो आणि पाय बाय टू जर असेल तर साईनचा कॉस होतो म्हणून प्लस आय असेल तर इथे प्लसच असतं आपल्याला हा फॉर्म्युला रिवर्समध्ये वापरायचं आहे आपल्याला वापरायचं आहे कॉस एक्स इज इक्वल टू साईन पाय बाय टू प्लस एक्स आपल्याला कॉस एक्सला एक्स म्हणजे आपल्या बदलेल एक्सच्या आगी ए एक्स प्लस बी आहे इथे तर त्याला इज इक्वल टू साईन पाय बाय टू प्लस एक्स असेल किंवा मी इथे थिटा लिहितो इथे काय घेतलं व्हेरिएबल काही असो काही फरक पडत नाही थिटा घेतो कारण एक्झाम्पलमध्ये पण एक्स आहे ना म्हणून मग आता हे डी वाय बाय डी एक्स काय होईल डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हा एचा काही संबंध नाही त्याच्याशी ए जसा आहे तसंच कॉस थिटा थिटा म्हणजे काय ए एक्स प्लस बी त्याचा काय होतो साईन होतो पाय बाय टू प्लस थिटा थिटा म्हणजे काय ए एक्स प्लस बी ए साइन पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी झाला हा झाला फर्स्ट डेरिवेटिव्ह किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला डिफरन्शिय अगेन डिफरन्शिएट करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स डेरिवेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इज इक्वल टू ए तर कॉन्स्टंट आहे तसाच राहील साईनचा डेरेव्हेटिव्ह कॉस असतो कॉस पाय बाय टू प्लस एक्स प्लस बी इन टू पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी पाय बाय टू कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिवेटिव्ह झिरो ए एक्सचा डेरिवेटिव ए बीचा पण झिरो म्हणजे पूर्ण याचा डेरेव्हेटिव्ह आहे तर फक्त री ए रीअरेंज करून घेतलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा ए आणि हा ए ए स्क्वेअर परत एकदा कॉस थिटा इक्वल टू साईन पाय बाय टू प्लस थिटा थिटा म्हणजे काय पूर्ण पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी कॉसचा होईल साईन पाय बाय टू प्लस पूर्ण हिटर पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी ए स्क्वेअर साईन इथे एक पाय बाय टू आहे एक पाय बाय टू म्हणजे आलं टू पाय बाय टू टू पाय बाय टू पुढचा ए एक्स प्लस बी ॲज इट इज हा झाला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह अगेन डिफरन्शिएट इथंच आपल्याला क्लिअर होतं आहे थर्ड डेरिवेटिव्ह घ्यायची आपल्याला गरज पण नाही आहे तरी घेतोय आपण अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल महा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू ए स्क्वेअर ॲज इट इज साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टू पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी इन टू टू पाय बाय टू प्लस एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह पाय बाय टू कॉन्स्टंट म्हणजे टू पाय बाय टू पण कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह झिरो फक्त एक्स प्लसचा डेरिवेटिव्ह ए बीचा पण झिरो डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब ए स्क्वेअर इन्टू ए ए क्यूब कॉस कॉसचा काय करायचं आपल्याला साईन पाय बाय टू प्लस पूर्ण टर्म टू पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू ए क्यूब साइन टू पाय बाय टू प्लस पाय बाय टू किती होईल हे थ्री पाय बाय टू प्लस ए एक्स प्लस बी हा झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड एंड थर्ड ऑब्जर्वेस इधे पाए बाय टू है ए रेस टू वन है ए रेस टू 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 पाए बाय टू एंड ए रेस टू थ्री थ्री पाए बाय टू मैं डीएन वाई बाय डी एक्स एन इक्वल टू का रेस टू एन साइन एज इट इज थ्री यानी किन पाए बाय टू प्लस एक्स प्लस बी हा झाला आपला येथ डेरिव्हेटिव्ह फायनल आन्सर पॉज करा नोट डाऊन करा अवर नेक्स्ट एक्झाम्पल वाय इक्वल टू कॉस थ्री मायनस टू एक्स इथं थ्री मायनस टू एक्स आहे आणि कॉसच आहे म्हणजे अगोदरच्या एक्झाम्पल सारखंच असणार आहे फक्त ही जी टर्म आहे ती चेंज झाली थ्री मायनस टू एक्स आला इथे स्टेप्स ॲज इट इज डिफरन्शियेट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरेवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स कॉस कॉसचा डेरिवेटिव्ह मायनस साइन थ्री मायनस टू एक्स इन टू आता या एक्झाम्पलमध्ये इथे इन टू डेरिवेटिव्ह ऑफ थ्री मायनस टू एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस साईन थ्री मायनस टू एक्स इन टू थ्री मायनस टू एक्स डेरिव्हेटिव्ह थ्रीचा तर झिरो येईल पण मायनस टू एक्स डेरिव्हेटिव्ह येईल मायनस टू इथे दोन मायनस साइन आलेत डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हा टू अगोदर घेऊ आपण दोन मायनस साईन आले म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल साइन थ्री मायनस टू एक्स परत एकदा तो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला इथे साईन आहे ना आणि ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये कॉस आहे आपले वाय वन वाय टू वाय थ्री जे डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आपण फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर ते कॉन्सिक्युटिव्ह आले पाहिजे त्यांच्यामध्ये एक लिंक आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्यासाठी ह्या कॉस ह्या साईनचा कॉस करावा लागेल आणि साईनचा कॉस करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार आपण साईन पाय बाय टू प्लस एक्स इक्वल टू साइन पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू काय असत इज इक्वल टू असतो मायनस कॉस मग आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला रिव्हर्स वापरायचा सॉरी हा साइन आहे ना आपल्याला इथे कॉस पाहिजे कॉस पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू इज इक्वल टू काय असेल मायनस साईन एक्स म्हणजेच एक्स इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो मायनस कॉस पाय बाय टू प्लस एक्स इथे एक्साऐवजी आपण थिटा घेऊ कारण ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये पण एक्स आहे फॉर्म्युलान ते कन्फ्युजन नको व्हायला साईन थिटा इक्वल टू मायनस कॉस पाय बाय टू प्लस थिटा असतं मग डी वाय बाय डी एक्स काही बाहेरचा टू कॉन्स्टंट आहे त्याचा काही संबंध नाही जा का साईनच्या जागी काय घ्यायचं मायनस कॉस नाही हा थिटा आहे आपला थ्री एक्स मायनस टू त्याच्या अगोदर काय घ्यायचा वाय बाय टू प्लस थ्री एक्स नाही सॉरी थ्री मायनस टू एक्स हा मोठा ब्रॅकेट डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय यायला पाहिजे मग पहिली गोष्ट मायनस साईन हा टू कॉस पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव्हचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस टू ॲज इट इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे परत एकदा मायनस साईन पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स इन टू पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स बाय टू कॉन्स्टंटिव्ह झिरो थ्री कॉन्स्टंट डेरिवटिव्ह झिरो मायनस टू एक्स मायनस टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आता नंबर ऑफ निगेटिव्ह साईन्स फर्स्ट सेकंड अँड थर्ड थ्री टाइम्स निगेटिव आहे म्हणजे हे निगेटिव्ह येणार हा टू आणि हा टू टूचा होणार स्क्वेअर फोरने लिहिला मी टूचा स्क्वेअर लिहिला साईन पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स या साईनचा परत काय करायचं आहे आपल्याला कॉस करायचं आहे हा थिटा पूर्ण व्हॅल्यू ही आपली काय असेल थिटा असेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायस टू स्क्वेअर हां साईन इथे मायनस कॉस आहे इथे मायनस कॉस पाय बाय टू प्लस दिस व्हॅल्यू पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू आता दोन मायनस झाले दोन मायनस म्हणजे हे प्लस होईल टूचा स्क्वेअर कॉस पाय बाय टू प्लस पाय बाय टू टू पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स हा झाला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव मागचे दोन एक्झाम्पल आपण सोडवलेत आणि आता हे थर्ड एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे तिसरा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला गरज नाही पडायला पाहिजे आता आपण आता ह्या दोनवरतीच आपल्याला यंत डेरिवेटिव्ह शोधता आला पाहिजे मग आपण दोन याच्यावरच यंत डेरिव्हेटिव्ह शोधू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट and सेकंड डी एन वाय बाय डी एक्स एन पहिली गोष्ट इथे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे आणि इथे डेरिवेटिव्ह पॉझिटिव्ह डेरिवेटिव म्हणजे थर्डवाला परत निगेटिव्ह ऑडला निगेटिव्ह इवनला पॉझिटिव्ह म्हणजेच काय घ्यायचं मायनस वन रेश टू एन इन टू इथे टू आहे म्हणजे टू रेश टू वन इथे टू रेश टू काय टू इथे टू रेश टू काय असेल मग एन इन टू टू रेश टू एन प्रत्येक ठिकाणी इथे पण कॉस आहे इथे पण कॉस आहे म्हणजे कॉसच असेल इथे टू पाय बाय टू आहे इथे काहीच नाही म्हणजे ते वन पाय बाय टू आहे म्हणजे इथे काय असेल एन पाय बाय टू प्लस थ्री मायनस टू एक्स हे झालं आपलं फायनल अँसर पॉज करा नोट डाउन करा नेक्स्ट एक्झाम्पल वाय इक्वल टू लॉग ऑफ टू एक्स प्लस थ्री एक एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर एक्झाम्पल नंबर फाईव्ह आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले आत्ता ह्याच व्हिडिओमधलं पहिलंच एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर फाईव्ह लॉग ऑफ ए एक्स प्लस बी सेम टू सेम एक्झाम्पल आहे एच्या जागी टू आहे आणि बीच्या जागी थ्री आहे ॲन्सर पण सेमच असणार आहे तरी पण आपण सॉल्व्ह करतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू लॉगचा डिरिव्हेटिव्ह असतो वन अपॉन टू एक्स प्लस थ्री इन टू टू एक्स प्लस थ्री ऐसी डिरेवेटिव का टू डी वाई बाय डी एक्स इक्वल टू टू अपॉन टू एक्स प्लस थ्री हा जा फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव ये डिफरशिएट कराए विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाई बाय डीएक्स डेरिवेटिव डी स्क्वेर वाय बाय डीएक्स स्क्वे इक्वल टू टू कॉन्स्टंट आता इथे वन अपॉन एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे वन अपॉन एक्स तुम्हाला आत्ताच सांगितलं तुम्ही वन अपॉन एक्चा डेरवेटिव्ह मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर असतो हा टू जसा आहे तसाच त्याच याचा पुढचा रिरेटिव्ह मायनस वन अपॉन टू एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर इंटू टू एक्स प्लस थ्रीचा डेरिवेटिव्ह टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू निगेटिव्ह साईन टू इंटू टू किती टूचा स्क्वेअर आणि वन अपॉन टू एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अगेन डिफरन्शिएट आता याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स परत एकदा डिफरन्शिएशन केलं डी वाय बाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे काय होईल डी क्यूब वाय बाय डीएक्स क्यूब होईल निगेटिव्ह साइन टूचा स्क्वेअर वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह हे पण सांगितलं होतं वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह मायनस टू अपॉन एक्स क्यूब असतो वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह मायनस टू अपॉन एक्स क्यूब मग इथे काही मायनस टू अपॉन टू एक्स प्लस थ्रीचा क्यूब 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 डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू दोन मायनस साईन झाले म्हणजे हे प्लस होईल आता हा टूचा स्क्वेअर तसाच पहिली गोष्ट टू इथे कन्फ्यूज करू शकतो एक्झाम्पलमध्ये तर हा जो टू आलेला आहे इथे ह्या टू एक्स प्लस थ्रीचा डेरेव्हेटिव्ह घेतल्यामुळे आलेला आहे दुसरा जो टू आलेला आहे तो पण टू एक्स प्लस थ्रीचा डेरेव्हेटिव्ह घेतल्यामुळे आला आहे म्हणून त्याचा स्क्वेअर केला हा जो टू आहे तो टू एक्स प्लस थ्रीच्या डेरिवेटिव्हमुळे आलेला नाही आहे तो हे वन आपऑन जो फॉर्म्युला इथून आलेला आहे त्याच्यामुळे ह्या टूने ह्या टूला मल्टिप्लाय करायचं नाही इथे ऑलरेडी अजून एक टू आपला राहून गेला वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर असतो वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह मायनस टू अपॉन एक्स क्यूब असतो तर आपण वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह मायनस टू अपॉन एक्स क्यूब घेतला पण ह्या टू एक्स प्लस थ्रीचा डेरिवेटिव्ह इथे घ्यायचा राहिला तो म्हणजे टू ह्या टूने मात्र याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे टूचा काय होईल क्यूब होईल ह्या टूने नाही करायचं तर तसाच ठेवायचं टू एक्स प्लस थ्रीचा क्यूब हा झाला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण लॉकच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये पण चार वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले होते इथे पण चार वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा हा वन अपॉन एक्स क्यूब आहे वन अपॉन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो वन अपॉन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस थ्री अपॉन एक्स रेस टू फोर वन अपॉन एक्स क्यूबचं काय मायनस थ्री अपॉन एक्स रेस टू फोर आहे मग आता पुढचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी फोर वाय बाय डी एक्स फोर इक्वल टू हा टूचा क्यूब हा टू ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस थ्री रेस टू फोर इथे मायनस थ्री मायनस थ्री अपॉन टू एक्स प्लस थ्री रेस टू फोर आहे आणि हा टू ॲज इट इज ठेवला इन टू टू एक्स प्लस थ्री रेश टू फोर या टू एक्स प्लस थ्रीचा डेरिवेटिव्ह आणि टू एक्स प्लस थ्रीचा डेरिवेटिव काय असेल तर तो टू असेल डी फोर वाय बाय डी एक्स फोर इक्वल टू हा टू याच्यासोबत टू क्यूबसोबत मल्टीप्लाय काय होईल महा टू रेश टू फोर होईल मायनस साईन हे निगेटिव्ह होईल एक मायनस साईन आहे इथे होतो टू इंटू थ्री डिवायडेड बाय टू एक्स प्लस थ्री रेश टू फोर हा झाला फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ येन्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी एन वाय बाय डी एक्स एन इज इक्वल टू येन थॉर्डर डेरिव्हेटिव्ह आता इथे परत एकदा ऑब्झर्व करा पहिला पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव आहे तिसरा पॉझिटिव्ह आहे आणि चौथा निगेटिव आहे पहिला पॉझिटिव्ह असेल आणि दुसरा निगेटिव्ह असेल तर तिथे लॉजिक वापरायचं मायनस वन अपॉन एन मायनस वन रेश टू यन मायनस वन आणि जर पहिलाच निगेटिव्ह असता तर काय घेतलं असतं तर मायनस वन रेश टू एन घेतलं असतं हे समजून घ्या आणि त्या डेरिवेटिव्हमध्ये फिफ्थ नंबरच्या एक्झाम्पलमध्ये मी दोनदा एक्सप्लेन केलं आहे पहिला पॉझिटिव्ह आणि ने, दुसरा निगेटिव्ह असेल तर मायनस वन रेश टू एन मायनस वन घ्यायचा म्हणजे इथे पण तेच होईल मायनस वन रेश टू यन मायनस वन होईल ची पॉवर आता इथे टूची पॉवर वन आहे इथे ची पॉवर टू आहे इथे थ्री आहे आणि इथे फोर आहे ते आपण सिक्वेन्समध्येच ठेवलं आहे म्हणजे ची पावर काय येईल एन सर्वात महत्त्वाचं फॅक्टोरियल हा थ्री इंटू टू इन टू वन घेऊ शकतो आपण हा थ्री फॅक्टोरियल आहे फोरला थ्री फॅक्टोरियल आहे थ्रीला टू फॅक्टोरियल आहे आणि टूला फक्त वन आहे वन म्हणजे वन फॅक्टोरियल आहे म्हणजे इथे यन मायनस वनचा फॅक्टोरियल येईल साईनचं झालं टूचं झालं फॅक्टोरियल घेतले डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला काय टू एक्स प्लस थ्री रेस्ट टू फोर इथे फोर आहे आणि इथे पण फोर आहे म्हणजे इथे यन नसे पॉज करा आणि नोट डाऊन करा टेन्थ नंबरचं एक्झाम्पल वाय इक्वल टू वन अपॉन थ्री एक्स मायनस फाईव्ह डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आता इथे फॉर्म्युले सांगितले तुम्हाला परत एकदा मी सिक्वेन्समध्येच फॉर्म्युले लिहून देतो वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह मायस वन अपॉन एक्स असतो त्याच्यानंतर वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह मायनस टू अपॉन एक्स क्यूब असतो डेरिवेटिव्ह ऑफ वन अपॉन एक्स क्यूब काय असेल महा हा हाँ, थ्री वरती आल्यावर काय होईल मायनस थ्री होईल मायनस थ्री अपॉन एक्स रेस टू फोर असतो अजून पुढे जर शोधायचं म्हटलं तर काय येईल वन अपॉन एक्स रेस टू फोर हा फोर वरती आल्यावर मायनस फोर होईल म्हणजे मायनस फोर अपॉन एक्स रेस टू फाईव्ह असतो हा सिक्वेन्स आपल्याला पार्ट पाहिजे डेरिवेटिवचा पूर्ण याच्यामध्ये हेच यूज करायचं आहे आपल्याला डी वाय बाय डी एक्स याला आपण थोड्या वेळासाठी एक्स घेतलं तर वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन थ्री एक्स मायनस फाईव्हचा स्क्वेअर इन्टू पण हा एक्स नाही आहे हा थ्री एक्स मायनस फाईव म्हणजे याचा डेरिवेटिव्ह किती येईल तो थ्री डी वाय बाय डी एक्स पहिली गोष्ट निगेटिव आहे इथे थ्री आहे वन अपॉन थ्री एक्स मायनस फाईवचा स्क्वेअर हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह इक्वेशन वन अगेन डिफरन्शियट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स एक्सचा डेरिवेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस आणि हा थ्री तसाच घेतला वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह मायनस टू अपॉन एक्स क्यूब मग मायनस टू अपॉन थ्री एक्स मायनस फाईव्हचा क्यूब इन टू थ्री एक्स मायनस फाईव्हचा डेरिवेटिव्ह थ्री डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू दोन मायनस साईन झाले म्हणजे आता हे प्लस होईल हा थ्री आणि हा थ्री थ्रीचा स्क्वेअर होईल इन टू टू अपॉन थ्री एक्स मायनस फाईव्हचा क्यूब हा झाला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव याला परत एकदा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स परत एकदा डिफरन्शिएट करायचं म्हणजे हा डी क्यूब होईल डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू आता हा प्लस आहे थ्रीचा स्क्वेअर आहे टू जसा आहे तसाच ठेवायचा टूला काही शिफ्ट करायचं नाही क्यूबचा डेरिवेटिव्ह वन अपॉन एक्स क्यूबचा डेरिवेटिव्ह मायनस थ्री अपॉन एक्स रेस टू फोर असतो म्हणजे हा मायनस थ्री इथे घेतला एक्स म्हणजे काय आपला एक्स म्हणजे थ्री एक्स मायनस फाईव्ह ए रेस टू फोर इन टू थ्री एक्स मायनस फाईव्हचा डेरिवेटिव्ह थ्री डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू प्लस आणि मायनस हे होईल मायनस हा थ्रीचा स्क्वेअर आणि हा थ्री थ्रीचा काय होईल क्यूब इन टू हा टू इंटू थ्री तसाच ठेवायचा थ्री एक्स मायनस फाय रेस टू फोर फॉर्मूले मी रफ करून देतो तुम्ही बाजूला कुठेतरी लिहून ठेवा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू आता टर्म निगेटिव्ह आहे थर्डला निगेटिव्ह आहे थ्रीचा क्यूब आहे टू इंटू थ्री अपॉन थ्री एक्स मायनस फाईव रेश टू फोर हा झाला थर्ड ऑर्डर डेरी डेरिवेटिव्ह फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर डेरिवेटिव्हवरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे यंत ऑर्डर डेरिवेटिव्हचं डी एन वाय बाय डी एक्स एन पहिला निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह पहिला निगेटिव्ह असेल निगेटिव तर सिंपल आहे पहिला निगेटिव्ह असेल तर मायनस वन रेश टू यन असतं त्याच्यानंतर थ्री थ्री रेश टू वन थ्री रेश टू टू थ्री रेश टू थ्री म्हणजेच थ्री रेश टू एन त्याच्यानंतर इथे फक्त वन आहे याला टू इंटू वन म्हणू शकतो आपण याला टू इंटू वन म्हणू शकतो त्याच्यानंतर याला थ्री इंटू टू इंटू वन म्हणू शकतो म्हणजे हा झाला हा याला वन फॅक्टोरियल आणि हा झाला टू फॅक्टोरियल हा झाला थ्री फॅक्टोरियल म्हणजे हा काय होईल थ्रीला थ्री, थ्री फॅक्टोरियल आहे म्हणजे एनला एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय डिवाइड बायमध्ये चेंज आहे इथे फोर आहे इथे थ्रीलाच थ्री फोर आहे टूला थ्री आहे आणि वनला टू आहे म्हणजे एक ने जास्त आहे म्हणजे इथे काय थ्री एक्स मायनस फाईव्ह रेस टू इथे फोर होतं ना म्हणजे एन प्लस वन होईल हे झालं आपलं फायनल ॲन्सर अजून एक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये हा मायनस वन रेश टू यन आणि हा थ्री रेश टू यन दोघांची पावर सारखीच आहे आणि दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन होऊ शकतं म्हणजे मायनस वन इन टू थ्री रेश टू यन म्हणजेच मायनस थ्री रेश टू यन पण आपण लिहू शकतो मग हेच आहे सर असं पण लिहिलं जाऊ शकतं हे दोघं कंबाईन करून टाकायचे मायनस थ्री रेश टू यन इन टू एन फॅक्टोरियल अपॉन थ्री एक्स मायनस फाईव या पण अँसर होऊ शकतो पॉज करा नोट डाउन करा जस्ट मूविंग टुवर्ड्स इलेवन इलेवन्थ एक्झाम्पल लास्ट टू एक्झाम्पल्स आर डिफरंट फ्रॉम ऑल द प्रीवियस एक्झाम्पल्स आता याच्यामध्ये दोन टर्म्स प्रोडक्ट प्रोडक्टूला अप्लाय करावं लागेल शेवटचे दोन एक्झाम्पल एकदम केअरफुली बघा हे एक जर घेतलं ना तर ते वाले एक्झाम्पल होऊन जाईल थोडासा चेंज आहे नवीन एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं डी वाय बाय डी एक्स होईल प्रोडक्टला अप्लाय करायचं फर्स्ट टर्म टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड कॉस्टचा डेरिवेटिव काय असतो मायनस साईन असतो मायनस साईन बी एक्स प्लस सी इंटू टू बी एक्स प्लस सीचा डेरिवेटिव बी फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झालं प्लस सेकंड कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू डेरिवेटीव्ह ऑफ फर्स्ट इ रेस्ट टू एक्स डेरिवेटिव्ह इ रेस्ट टू एक्स इंटू या एक्स डेरिवेटिव्ह काय ए डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस्ट टू एक्स इ रेस्ट टू एक्स कॉमन याच्यामध्ये काय करू आपण पॉझिटिव्ह वाली टर्म अगोदर घ्यायची निगेटिव्ह निगेटिव्हवाली नंतर घ्यायची पॉजिटिव वाली टर्म ही ए कॉस बी एक्स प्लस सी माइनस बी साइन बी एक्स प्लस सी इतपर्यंत आया नर आता ओरिजिनल एक्जाम्पलम पैटर्न इधे ओरिजिनल एक्जाम्पल मधे एकम है इधे दौन जा कॉस है इधे तो दोन टर्म है पहली गोष हा तो ज्यादा दोन टर्म है तो सीगल पाइजे पहिल्यांदा त्या सिंगल पाहिजे नंतर इथे कॉस आहे ना इथे पण कॉस पाहिजे तर आता हे जी अरेंजमेंट आहे ती व्यवस्थित समजून घ्या कॉसचा एक फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी हा फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीचा कशाचा फॉर्म्युला आहे ए प्लस बीचा कॉस इन टू कॉस आणि साईन इन टू साईन असतं आणि कॉसमध्ये मा जर मायनस असेल तर इथे प्लस असतं आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे कसा वापरता येईल आता इथे कॉस ऑलरेडी आहे या एच्या ठिकाणी काय यायला पाहिजे कॉसची टर्म यायला पाहिजे आणि ह्या बीच्या ठिकाणी काय यायला पाहिजे साईनची टर्म यायला पाहिजे मग आपण त्याला कंबाईन करू शकतो कॉसमध्ये मग आता याच्यासाठी सब्स्टिट्यूशन करायचं काय सब्स्टिट्यूशन करायचं हे समजून घ्या सबस्टीट्युशनच्या अगोदर इथे इथे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हा इ रेस्ट टू ए एक्स आहे ना इथे ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथे काय केलं अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने डिवाइड केला कॉस ऑफ बी एक्स प्लस सी तसाच मायनस ह्या बीला पण अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी ने डिव्हाइड केला साइन बी एक्स प्लस सी डिवाइड केला म्हणजे मल्टिप्लाय पण करावाच लागेल आणि मग या ब्रॅकेटच्या बाहेर काय करू आपण अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे असं समजू शकतो का पूर्ण इक्वेशनला अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं मल्टिप्लायवाला जो आहे तो कॉमन बाहेर घेतला आणि डिवाइडवाला काय केला सेपरेट सेपरेट घेतला त्याच्यानंतर काय करायचं पुट ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू कॉस्टच्या शेजारी कॉस्ट आला पाहिजे ना इक्वल टू कॉस्ट थिटा घ्यायचं थिटा हा कॉन्स्टंट आहे आणि त्याची कॉस्ट थिटाची व्हॅल्यू काय आहे ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू साईन थिटा घ्यायचं आता खूप मुलांना असं वाटू शकतं का एवढं अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने मल्टिप्लाय करायची गरज काय होती डायरेक्ट ह्या एच्या ठिकाणी कॉस्ट थिटा टाकून दिला असतं आणि ह्या बीच्या ठिकाणी साईन थिटा टाकून दिलं असतं तर चाललं नसतं का तर तसं का चाललं नसतं तसं का चालणार नाही हे सांगतो का आपला मॅथचा बेसिक रूल असतो बेसिक रूल ट्रिग्नोमेट्रीचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन यायला पाहिजे मग साईन आणि थिटाच्या व्हॅल्यू साइन स्क्वेअर साइन थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यू अशाच पाहिजे का त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन काय यायला पाहिजे वन यायला पाहिजे इथे जर आपण ए आणि बी टाकून दिलं असतं तर हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आलं असतं ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इक्वल टू वन प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे Osionfish. हे प्रूव्ह करू शकत नाही आपण आपल्याकडे प्रूव्ह करण्यासाठी काहीच नाही ए आणि बी च्या व्हॅल्यू पण आपल्याला माहित नाही पण इथे हे जर बघितलं तुम्ही तर याची व्हॅल्यू काय साईन थिटा बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे साइन स्क्वेअर काही बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येईल प्लस कॉ स्क्वेअर काही एचं स्क्वेअर ए स्क्वेअर अंडर रूट निघून जाईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येईल याची जर ऍडिशन केली डिनॉमिनेटर सेम आहे बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि इज इक्वल टू काय येतं वन येतं म्हणून ही ऍडजस्टमेंट करावी लागते कोणत्याही टर्मला आपण साइन थिटा आणि कॉस्टिटा नाही मानू शकत त्यांच्या स्क्वेअरचे ऍडिशन जर वन येत असेल तरच आपण तसं अजूम करू शकतो म्हणून आपण इथे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड केला टर्म्स ऍडजस्ट करून घेतले एवढं पॉज करा एकदा आणि नोट डाऊन करा नेक्स्ट व्हॅल्यू पुट करून घ्यायचे आता डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू ए एक्स ॲज इट इज याच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला कॉस घ्यायचं आहे कॉस थिटा कॉस बी एक्स प्लस सी दोघांच्यामध्ये मायनस आहे याच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे साईन थिटा इंटू साइन बी एक्स प्लस सी डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स कॉस याला आपण थोडा वेळ ए म्हणू याला आपण थोडा वेळ बी म्हणू कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साइन बी काय असतं कॉस ए प्लस बी म्हणजे दोघांची ॲडिशन एका विल कॉस थिटा प्लस बी एक्स प्लस सी हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिबिटिव्ह याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ हे तुम्ही एकदा लिहून घ्या लिहून तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल एकत्रित स्टडी करावं लागेल तर समजेल ते आपल्याला याला अगेन डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे इथे होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर परत एकदा प्रोडक्ट होईल ई रेस टू एक्स फर्स्ट इन टू डेरिवेटीव ऑफ सेकंड कॉस्ट डेरिवेटिव काय मायनस साईन थीटा प्लस बी एक्स प्लस सी इंटू आता थिटा प्लस बी एक्स प्लस सी चा डेवेटिव्ह थिटा कॉन्स्टंट बीएक्स बीचा बीएक्स डेरिव्हिटिव्ह बी एक्स बी सी तर कॉन्स्टंट डेरिवटिव्ह झिरो हा झाला फर्स्ट इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव्ह फर्स्ट सेकंड काय कॉस थिटा प्लस बी एक्स प्लस सी इंटू ई इरेश टू एक्स इंटू ए फर्स्ट इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर इ रेस टू ए एक्स कॉमन प्लस वाली टर्म अगोदर ए कॉस थिटा प्लस बी एक्स प्लस सी निगेटिववाले टम नंतर बी साइन थिटा प्लस बी एक्स प्लस सी परत एकदा तेच सबस्टिट्यूशन डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर ई रेश टू ए एक्स कशाने मल्टिप्लाय करायचं हां इथे ती एक टर्म राहून गेली ना इथे कोणती टर्म राहिली अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पुढे याला इन टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अंडर रूट म्हणजेच रेस्ट टू वन हाफ पूर्ण याला मल्टिप्लाय ती टर्म पूर्ण याला मल्टिप्लाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस्ट टू वन हाफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेश टू वन हाफ मल्टिप्लिकेशनला ती टर्म ॲज इट इज तशीच राहील ती टर्म मी त्या सुरुवातीला घेऊन टाकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेश टू वन हाफ म्हणजेच अंडर रूट इन टू परत एकदा आता हा ई रेश टू ए एक्स तसाच अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने मल्टिप्लाय पण करायचं आणि आता डिवाईड पण करायचं आणि लक्षात ठेवा एक अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा तसाच आहे जो पहिल्यांदा मागच्या स्टेपमध्ये मल्टिप्लाय केला होता तो इन टू इथे येईल ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस थिटा प्लस बी एक्स प्लस सी मायनस बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन थिटा प्लस बी एक्स प्लस सी याच्यामध्ये पुन्हा येतात सब्स्टिट्यूशन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हे दोघांचे ॲडिशन होऊन जाईल म्हणजे यांचा दोघांचा बेस सारखा आहे पॉवरचे ॲडिशन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा वन हाफ आणि अंडर रूट म्हणजे हा पण वन हाफ आहे वन हाफ प्लस वन हाफ इक्वल टू इन टू वन हाफ टू इंटू वन हाफ हे टू टू आपण कॅन्सल करू शकतो पण ते कॅन्सल करायचे नाही आहे ई e रेस टू एक्स तसाच इन टू याच्या जागी काय टाकायचं याच्या जागी टाकायचं कॉस थिटा कॉस थिटा प्लस बी एक्स प्लस सी मायनस याच्या जागी टाकायचं साईन थिटा इन टू साईन थिटा प्लस बी एक्स प्लस सी एकदा पॉज करा आणि नोट डाऊन करा नेक्स्ट टर्म्स अरेंज करून घ्यायच्या डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेश टू टू इन टू वन हाफ ई रेश टू ए एक एक्स तसाच कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी म्हणजे हे काय होईल कॉस ए ए म्हणजे थिटा आणि बी म्हणजे काय बी म्हणजे थिटा प्लस बी एक्स प्लस सी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस्ट टू टू इंटू वन हाफ इ रेस्ट टू ए एक्स इंटू कॉस आता इथे हात थिटा आणि हा थिटा किती होऊन जाईल टू थीटा होऊन जाईल बी एक्स प्लस सी हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह दोन पहिल्यांद दुसऱ्यावरूनच क्लिअर होऊन जातं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे शोधायची गरज नाही फ्रॉम इक्वेशन वन अँड टू डी एन वाय बाय डी एक्स एन इक्वल टू पहिले हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पहिल्यांदा फक्त वन हाफ होता म्हणजे वन इंटू वन हाफ म्हणू शकतो हा टू इंटू वन हाफ आहे टूला टू इंटू वन हाफ आहे म्हणजे यनला काय असेल यन इन्टू वन हाफ हा इरेस्ट e टू ए एक्स प्रत्येक वेळेस तसाच आहे कॉस पण आहे पहिल्यांदा फक्त थिटा होता नंतर टू थिटा आहे म्हणजे यनथ नंबरला काय असेल यन थिटा असेल प्लस बी एक्स प्लस सी हे झालं आपलं फायनल ॲन्सर पण हे फायनल ॲन्सर एवढं चालणार नाही कारण याच्यामध्ये थिटा आहे आणि आपल्या ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये थिटा कुठंच नाही आहे मग थिटाची व्हॅल्यू पुट करावं लागेल आता थिटाची व्हॅल्यू नऊ आपल्याला तुमच्या याच्यात लिहिलेलं असेल ते तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय होती कॉस थिटाची व्हॅल्यू ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे आणि साईन थिटाची व्हॅल्यू काय आहे बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर देअर फॉर साईन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू का साइन साईन थिटा आपण कॉस्थिटा डिनॉमिनेटर सारखे कॅन्सल होऊन जातील याचा डी आणि याचा ए साईन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो साईन थिटा अपॉन कॉस थिटा टेन थिटा असतो टेन थिटा इज इक्वल टू बी अपॉन ए आणि टेन थिटा जर बी अपॉन ए असेल तर थिटा इक्वल टू काय घेऊ शकतो आपण टेन इन व्हर्स ऑफ बी अपॉन ए ही थिटाची व्हॅल्यू याच्यामध्ये पोट करून द्यायची खाली लिहिलं तर दिसेल का एकदा पॉज करा म्हणजे मला ओरिजिनल एक्झा फायनल ऍन्सर लिहिता येईल फायनल ॲन्सर इथे लिहितो मी डी एन वाय बाय डी एक्स एन इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेश टू येन इंटू वन हाफ म्हणजेच एन बाय टू इन टू इ रेस्ट टू एक्स इंटू कॉस ऑफ यन किटाची व्हॅल्यू टेन इन वर्स ऑफ बी अपॉन ए प्लस बी एक्स प्लस सी हे झालं फायनल एन्सर पॉस करा आणि नोट डाऊन करा ट्वेल नंबरच एक्झाम्पल या एक्सरसाइजचं लास्ट एक्झाम्पल आणि आजच्या व्हिडिओचं पण लास्ट एक्झाम्पल आणि डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचं पण लास्ट एक्झाम्पल म्हणजे याच्यानंतर डेरिवेटिव्ह चॅप्टर संपणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण डेरिवेटिव्हचे सी टी क्वेश्चन्स थोडेसे डिस्कस करू आणि मग वेगळा टॉपिक स्टार्ट करू आता व्यवस्थित लक्ष द्या आणि याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं ते एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सारखंच एक्झॅक्ट सारखं आहे त्याच्यामध्ये ए एक्स प्लस बी होतं तर इथे नंबर आहे इथे बी एक्स प्लस सी होतं ना आणि इथे ए एक्स होतं म्हणजे ए बी सी होते कॉन्स्टंट होते याच्यामध्ये आणि इथे याच्यामध्ये नंबर आहे बाकी ॲज इट इज सेम आहे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्रोडक्ट टू लॅप लाविल फर्स्ट टर्म इंटू डेरिवेटीव ऑफ सेकंड कॉसचा डेरिवेटिव्ह मायनस साईन सिक्स एक्स प्लस सेवन इंटू सिक्स एक्स प्लस सेवनचा डेरिव्हेटिव्ह सिक्स फर्स्ट इंटू डेरिवेटीव ऑफ सेकंड झालं प्लस सेकंड कॉस सिक्स एक्स प्लस सेवन सेकंड इन टू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इ रेस टू एट एक्स एक्सचा डेरिवेटिव्ह इ रेस टू एट एक्स इन टू एट कॉमन काढून घ्यायचा कॉमन इल इ रेश टू एट एक्स प्लस वाली टर्म अगोदर काय एट कॉस सिक्स एक्स प्लस सेवन मायनस सिक्स साईन सिक्स एक्स प्लस सेवन आता इथे टर्म्स ॲडजस्ट करायच्या टर्म्स ॲडजस्ट करायच्या कोणती टर्म ॲडजस्ट करायची असेल आता इथे इथे लिहितो मी मल्टिप्लाय अँड डिवाइड बोथ साईड बोथ नाही म्हणता येणार न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय अंडर रूट एट स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेअर आता अंडर रूट एट स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेअर किती एटचा स्क्वेअर सिक्स्टी फोर आणि थ्रीचा थर्टी सिक्स दोघांची ॲडिशन होती हंड्रेड आणि अंडर रूट हंड्रेड म्हणजे टेन म्हणजे दोन्ही साईडला मल्टिप्लाय आणि डिवाईड करायचं कशाने टेनने काय होईल मग हे ई रेस टू एट एक्स तसंच ठेवू आपण इन टू टेन इथे होईल एट अपॉन टेन कॉस ऑफ सिक्स एक्स प्लस सेवन सिक्स अपॉन टेन साइन ऑफ सिक्स एक्स प्लस सेमन आता हा एट अपॉन टेन आणि हा सिक्स अपॉन टेन इथे कॉस आहे कॉसच्या शेजारी कॉस यायला पाहिजे म्हणजे ह्या एट अपॉन टेन पुट एट अपॉन टेन इक्वल टू कॉस थिटा अँड सिक्स अपॉन टेन इक्वल टू साईन थिटा परत एकदा तेच एखाद्याला वाटू शकतं की ह्या एटच्या ठिकाणीच कॉस थिएटा का नाही घेतला आणि सिक्सच्या ठिकाणीच सायन्स थिएटर का नाही घेतला तर सायन्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू वन यायला पाहिजे आणि आता इथे तुम्ही क्रॉस चेक करू शकता एटचा स्क्वेअर किती होतो सिक्स्टी फोर अपॉन टेनचा हंड्रेड आणि थर्टी सिक्स अपॉन हंड्रेड म्हणजेच हंड्रेड अपॉन हंड्रेड म्हणजेच किती येतं वन येतं मग आता इज इक्वल टू हा टेन अगोदर लिहू ई रेस टू एट एक्स नर लि यजी घस थीटा कॉस थीटा कॉस ऑफ सिक्स एक्स प्लस सेवन मैनस साइन थीटा साइन ऑफ सिक्स एक्स प्लस सेवन फॉर्म्यूला का इंटू कॉस बी माइनस साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू आत कॉस ए प्लस बी ए म्हणजे थिटा आणि बी म्हणजे सिक्स एक्स प्लस सेवन हा टेन तसाच ई रेस्ट टू एट एक्स तसाच कॉस थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन हा झाला डी वाय बाय डी एक्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉज करा आणि नोट डाऊन करा आता एकदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हिटिव्ह मिळाल्यानंतर याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं म्हणजे इथे लिहावं लागेल अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी वाय बाय डी एक्स वरून डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स शोधतो आपण काही हा टेन इन्टू इ रेस्ट टू हा टेन तर कॉन्स्टंट बाहेर येऊन टाकला ई रेस्ट टू एट एक्स फर्स्ट टर्म आणि कॉस्ट ऑफ थ्री प्लस सिक्स एक्स प्लस सेवन सेकंड टर्म तर प्रोडक्टूला अप्लाय करायचा फर्स्ट टर्म इंटू डेरीवेटि ऑफ सेकंड कॉसचा डेरीवेटिव्ह मायनस ताईन थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन इन टू थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो सिक्स येईल तो इथे लिहिला प्लस 6x प्लस सेकंड टर्म कॉज थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन इन टू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट इ रेस्ट टू एट एक्सचा डेरिवेटिव्ह इ रेस्ट टू एट एक्स इन्टू एट हा झाला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर याला थोडंसं मॉडिफाय करून घ्यायचं टेन तसाच इ रेस्ट टू एट एक्स कॉमन काढून घ्यायचं इ रेस्टो एट एक्स आणि वाली टर्म अगोदर एट कॉस थीटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन प्लस वाली टर्म अगोदर आणि मायनसवाली नंतर मायनस सिक्स साईन थीटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन याच्यानंतर परत एकदा मल्टिप्लाय अँड डिवाइड मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय टेन टेनने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं काय होईल मग त्याने डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू पहिल्या टेनचा काही संबंध नाही तो आहे तसाच ई रेस्ट टू एट एक्स टेनने मल्टिप्लाय केलं आणि डिवाईड कुठे करायचं ब्रॅकेटच्या आतमध्ये एट अपॉन टेन कॉस ऑफ थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन मायनस सिक्स अपॉन टेन साईन थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन डी स्क्वे वाई बाय डी एक्स स्क्वे इक्वल टू टेन इंटू टेन टेन चाय हो स्वेर हो टेन स्क्वेर ई रेस टू एट एक्स एट अपॉन टेन ये ख्याे घस थीटा इंटू कॉस थीटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन हे सबस्टिट्युशन अगोदर पण केलं होतं मागच्या स्टेपमध्ये पण एट अपॉइंट टेनच्या जागी कॉस्टिटात घेतलं होतं या स्टेपमध्येही तेच आहे आणि सिक्स अपॉइंट टेनच्या ऐवजी साइन थिटा साईन थिटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन ब्रॅकेट कम्प्लीट त्याच्यानंतर ह्या टर्मला कंबाईन करून घ्यायचं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू टेन स्क्वेअर ॲज इट इज इ रेस्ट टू एट एक्स कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साइन बी कशाचा फॉर्म्युला हा कॉस ए प्लस बीचा ए म्हणजे थीटा आणि बी म्हणजे काय थीटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन वेगळे ब्रॅकेट देऊ आपण म्हणजे समजायला सोपं जाईल पुढच्या ह्याच्यात कम्बाईन करून घेऊ डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू टेन स्क्वेअर इ रेस्ट टू एट एक्स कॉस ऑफ थिटा प्लस थीटा किती टू थीटा प्लस सिक्स एक्स प्लस सेवन हा झाला आपला डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर पण इथेच थांबायचं नाही आहे आपल्याला आपल्याला अजून पुढे जायचं आहे एकदा हे पॉज करा आणि नोट डाऊन करा आपल्याकडे ऑलरेडी व्हॅल्यूज आहे कॉस थिटा इज इक्वल टू एट अपॉन टेन आणि सायन थिटा इज इक्वल टू सिक्स अपॉन टेन हे अँसर बरं चालणार नाही कारण आपल्या एक्झाम्पलमध्ये थिटा कुठेच नाही आहे आपण तो सब शिटूट केला आहे म्हणजे फायनल अँसरमध्ये पण थिटा आपल्याला नको आहे मग आता साईन थिटा कॉस्थिटा माहिती आहे काय करायचं साईन थिटा अपॉन कॉस थिटा घ्यायचा सायन थिटा अपॉन कॉस थिटा काय आहे सिक्स अपॉन टेन डिवायडेड बाय एट अपॉन टेन 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 कॅन्सल होईल येईल सिक्स अपॉन एट सिक्स अपॉइंट एटला पण आपण डिवाईड करू शकतो हे काय होईल थ्री अपॉन फोर साईन थिटा आपण कॉस्ट थिटा असतं टेन थिटा इक्वल टू आला आहे थ्री अपॉन फोर म्हणजेच थिटा इक्वल टू का येईल टेन इन व्हर्स ऑफ थ्री अपॉन फोर ही थिटाची व्हॅल्यू इथे पुट करून द्यायची म्हणजे हा झाला डी स्क्वेअर बाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू टेनचा स्क्वेअर ई रेस्ट टू एट एक्स कॉस ऑफ टू टेन इनवर्स थ्री अपॉइन फोर प्लस सिक्स सिक्स प्लस सेवन हे आपण सेकंड डेरिवेटिव्हमध्येच पूट केलं ॲक्च्युअलमध्ये यन्थ डेरिव्हेटिव्हमध्ये पोट केलं असतं तरी चाललं असतं काही हरकत नाही आहे आता याच्यावरून येंथ डेरिव्हेटिव्ह लिहायचं याला इक्वेशन नंबर सेकंड आणि तो इक्वेशन फर्स्ट आपण डी वाय बाय डी एक्सला दिलेला आहे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डी एन वाय बाय डी एक्स एन इक्वल टू इथे टेन रेस टू टू आहे म्हणजे यंथ डेरिव्हेटिव्हमध्ये टेन रेस टू काय असला पाहिजे यन असला पाहिजे ई रेस्ट टू एट एक्स ॲज इट इज कॉस इथे सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये इथे टू आहे म्हणजे यंथ डेरिव्हिटिवमध्ये काय असला पाहिजे यन टेन इन व्हर्स ऑफ थ्री अपॉइंट फोर प्लस सिक्स एक्स प्लस सेवन हे झालं आपलं फायनल ॲन्सर पॉज करा आणि नोट डाऊन करा आपला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर इथे संपलेला आहे आपण एखादं लेक्चर सीईटी चे एक्झाम्पल घेणार आहे आणि नंतर वेगळा चॅप्टर स्टार्ट करणार आहे पॉज करा नोट डाऊन करा